हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं MPSC मॅन्युअल यूट्यूब चॅनलवर आणि ॲप्टिट्यूडच्या थर्ड व्हिडिओला. तर आपण ह्याच्या अगोदरच्या दोन व्हिडिओमध्ये हे बघितलेलं आहे की ॲप्टिट्यूड एक्झॅक्टली आहे काय, अँड सेकंड व्हिडिओमध्ये मी तुम्हाला केस स्टडी दिली होती एक ॲप्टिट्यूडशी रिलेटेड. आणि ह्या ज्या थर्ड व्हिडिओमध्ये आपण हे बघणार आहोत की एक क्वेश्चन बघणार आहोत, ॲक्च्युली 2016 विचारला होता UPSC ने ॲप्टिट्यूडशी रिलेटेड. आणि ह्याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये अजून एक केस स्टडी बघणार आहोत आपण. तर आपण क्वेश्चनला स्टार्ट करूयात. सो क्वेश्चन आहे, व्हाय शूड इम्पार्शियलिटी अँड नॉन पार्टिझनशिप बी कन्सिडर्ड ॲज फाउंडेशनल व्हॅल्यूज इन पब्लिक सर्व्हिसेस, स्पेशली इन प्रेझेंट डे सोशल पॉलिटिकल कॉन्टेक्स्ट सोशिओ पॉलिटिकल कॉन्टेक्स्ट. सो इलिस्ट्रेट करायचं आहे आपल्याला विथ एक्झाम्पल. ओके, सार्वजनिक सेवांमध्ये विशेषतः सध्याच्या सामाजिक राजकीय संदर्भात निपक्षपातीपणा आणि पक्षपातीपणा ही मूलभूत मूल्ये मानली जातात का? ओके, आणि ही मानली का जावीत, तर उदाहरणासह स्पष्ट करायचं आहे तुम्हाला. सो आपण स्टार्ट करूयात इंट्रोडक्शनला. सो जी इम्पार्शियलिटी आणि नॉन पार्टिझनशिप असते ती फक्त हे नाही दर्शवत की तुम्हाला एखादी पर्टिक्युलर केस असेल तर त्याच्या अकॉर्डिंग मेरिटनुसार काम करायचं आहे, बट हे सुद्धा दाखवते की तुम्हाला इक्वली वर्क करायचं आहे ॲज वेल ॲज गव्हर्नमेंट्स ऑफ डिफरंट पॉलिटिकल पर्सुएशन्स. डिफरंट डिफरंट पॉलिटिकल पर्सुएशन्सचे गव्हर्नमेंट येतील, राईट? बिकॉज जे गव्हर्नमेंट असतं, सपोज स्टेट गव्हर्नमेंट असेल किंवा सेंट्रल लेवलचं गव्हर्नमेंट असेल, तर ते काय आहेत, टेम्पररी आहेत, राईट? टेम्पररी ते पब्लिकचे सर्व्हिसेस करतात, बट 5 वर्षानंतर मे बी म्हणजे त्यांचं जे गव्हर्नमेंट आहे ते चेंज देखील होऊ शकतं, राईट? बट तुम्ही काय आहे, पब्लिक सर्व्हिसेसमध्ये तुम्ही परमनंट राहणार आहात, राईट? सो तुम्हाला इम्पार्शियल आणि नॉन पार्टिझन राहण्याची गरज आहे, कारण हे लोक 5 वर्षानंतर चेंज होऊ शकतात. सो हे जे डिफरंट डिफरंट पर्सुएशनचे जे लेवल जे पॉलिटिकल पर्सन्स असतात, राईट, पर्टिक्युलर पॉलिटिशियन्स असतात स्टेट लेवलला सेंट्रल लेवलला, तर तुम्हाला काय करायचं आहे की इक्वली तुम्हाला त्यांना सर्व करायचं आहे. म्हणजे कोणालाही तुम्हाला असं नाही समजायचं आहे की सपोज फॉर एक्झाम्पल BJPचे असतील किंवा कोणी काँग्रेसचे असतील, तर तुम्हाला हे नाही समजायचं आहे की ओके काँग्रेसचे जे पॉलिटिशियन्स आहेत ते खूप ग्रेट आहेत और BJPचे खूप ग्रेट आहेत, राईट? हे जस्ट एक एक्झाम्पल दिलं मी, मला कोणाच्याही फिलिंग्स हर्ट नाही करायचे आहे तिथे, बट जस्ट एक एक्झाम्पल म्हणून मी तुम्हाला सांगितलं. तर हे लोक काय आहेत, पॉलिटिशियन्स, ते फक्त टेम्पररी पब्लिकची सेवा करतात, बट तुम्ही एक परमनंट पब्लिक सर्वंट असणार आहे. सो तुम्हाला मेरिटनुसार काम करायचं आहे, राईट? तुम्हाला कोणालाही म्हणजे एक पर्टिक्युलर पॉलिटिकल पार्टीला तुम्हाला बायस नाही राहायचं आहे, तुमच्यामध्ये इम्पार्शियलिटी असायला हवी. सो इम्पार्शियल आणि जे पॉलिटिकल न्यूट्रल सिव्हिल सर्वंट जे असतात ना, सो ही जी सिव्हिल सर्व्हिस आहे तर ही एक डिफेन्स असते ॲक्च्युली अगेन्स्ट अ स्पॉइल सिस्टम विच हॅज द प्रोपेन्सिटी टू डिजनरेट इन टू अ सिस्टीम ऑफ पॅट्रोनेज नेपोटिझम अँड करप्शन, राईट? म्हणजे एक सिस्टीम होत असते की त्याच्यामध्ये नेपोटिझम असतं, देन करप्शन असतं, राईट, किंवा पॅट्रोनेज असतं. ओके, तर ह्या सगळ्या गोष्टींना ना ज्यावेळेस तुम्ही एक पॉलिटिकल न्यूट्रल आणि इम्पार्शियल सिव्हिल सर्वंट बनाल, नॉन पार्टिझन म्हणजे काय, तुम्ही पॉलिटिकल न्यूट्रल असणार आहे. सो ज्यावेळेस असं सिव्हिल सर्वंट तुम्ही बनाल ना, तर एक डिफेन्स म्हणून ऍक्ट करेल या सगळ्या गोष्टींना. ओके, म्हणजे निपोटिझम, करप्शन आणि पॅट्रोनेजला. सो इम्पार्शियल सिव्हिल सर्व्हिस जी असेल ना, ही मोर लाईकली टू असेस द लॉंग टर्म सोशल पे ऑफ्स. म्हणजे एक लॉंग टर्म गोल असणार आहे तुमच्याकडे ज्यावेळेस तुम्ही एक इम्पार्शियल सिव्हिल सर्वंट होणार आहात. बट ऑन दी अदर हँड, जे पॉलिटिकल गेनसाठी मोटिवेट होतात, सपोज एखादा सिव्हिल सर्वंट असेल, तहसीलदार असेल, किंवा एखादा फॉर एक्झाम्पल एखादा तहसीलदार किंवा मॅजिस्ट्रेट असेल, डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट असेल, तर शॉर्ट टर्म गोलसाठी ते काय करतात की पॉलिटिकली इन्फ्लुएन्स होतात, एखाद्या पर्टिक्युलर पार्टी पॉलिटिकल पार्टीला ते इन्फ्लुएन्स होऊन जातात की ओके आम्ही तुमचं काम करूयात, ते पॉलिटिकली मोटिवेटेड होतात. बट हे काय, फक्त एक शॉर्ट टर्म गोलसाठी, थोडे पैसे मिळवण्यासाठी, किंवा त्यांना असं वाटतं की आम्हाला रिटायरमेंट नंतर एखादी पोस्ट मिळेल फॉर एक्झाम्पल. सो त्यासाठी ते फक्त एक शॉर्ट टर्म गोल म्हणून त्या पर्टिक्युलर पॉलिटिकल पार्टीकडे बघतात. बट तुम्हाला एक लॉंग टर्म गोल, ज्यावेळेस तुम्हाला सोसायटीसाठी काहीतरी करायचं आहे, त्यावेळेस तुम्ही काय होणार आहात, एक इम्पार्शियल सिव्हिल सर्वंट बनायचं आहे तुम्हाला. सो एक लॉंग टर्म सोशल पे ऑफ होणार आहे ते, ज्यावेळेस तुमच्याकडे इम्पार्शियल इम्पार्शियलिटी असेल. ओके,
सो तुम्ही जे डिसिजन्स असतील ना ते मेरिटवरती घेणार आहेत आणि हे पार्टीजन कन्सिडरेशनपासून फ्री असणार आहेत, राईट? तुम्ही कोणत्याही पर्टिक्युलर पॉलिटिकल पार्टीला बॅक नाही करणार, ओके? बायस नाही राहणार तुमचं ओपिनियन, ओके? सो फर्दर अ नॉन पार्टीजन सिव्हिल सर्व्हिस इज ऑल्सो रिस्पॉन्सिबल टू द कॉन्स्टिट्यूशन. म्हणजे जी नॉन पार्टीजन सिव्हिल सर्व्हिसची असते ना, ती तुमच्या राज्यघटनेला देखील रिस्पॉन्सिबल असते, बिकॉज तुम्ही एक ओथ घेतलेली असते, शपथ घेतलेली असते लॉयल्टीची. तर दॅट इज वाय तुम्ही एक नॉन पार्टीजन सिव्हिल सर्वंट बनले की तुम्ही कॉन्स्टिट्यूशनला देखील रिस्पॉन्सिबल राहणार आहात, हे तुम्हाला लिहायचं आहे तुमच्या इंट्रोडक्शनमध्ये. फाईन, सो आता आपण बॉडी पार्टवरती येऊयात. सो हाउएव्हर, पॉलिटिकल न्यूट्रॅलिटी इज नो लॉन्गर रिगार्डेड ॲज द ॲक्सेप्टेड नॉर्म विथ मेनी सिव्हिल सर्वंट्स गेटिंग आयडेंटिफाईड विथ अ पर्टिक्युलर पार्टी डिस्पेन्सेशन, ओके? म्हणजे एखादा सिव्हिल सर्वंट असेल, फॉर एक्झाम्पल एखादा उपजिल्हाधिकारी असेल किंवा तहसीलदार असेल किंवा प्रोजेक्ट ऑफिसर असेल, राईट? इफ मी MPSC थ्रू जे पोस्ट असतात त्याच्यामध्ये सांगत आहे तुम्हाला, त्याच पर्टिक्युलर पोस्टबद्दल सांगत आहे, ओके? सो ते जे आहेत ना हे पर्टिक्युलर ऑफिसर्स, त्यांच्यामध्ये पॉलिटिकल न्यूट्रॅलिटी सध्या तरी ना मिळत नाही आहे, कारण हे जे सिव्हिल सर्वंट्स आहेत ना हे आयडेंटिफाय केले जातात एक त्यांच्या पॉलिटिकल पार्टीचं जे डिस्पेन्सेशन असतं त्याच्यानुसार आयडेंटिफाय केले जातात, ओके? आणि हे जे ऑफिसर्स आहेत त्यांचं मी तुम्हाला जसं सांगितलं की पोस्ट रिटायरमेंट बेनिफिट्स घेण्यासाठी ते काय करतात की हां ओके, तर ही पार्टी 5 वर्ष पॉवरमध्ये आहे तर मला ही लस बॅक करायचं आहे, असे ते लोक समजतात. सो जे जे ऑफिसर्स असतील ना ते फक्त एक पोस्ट रिटायरमेंट बेनिफिट घेण्यासाठी एका पर्टिक्युलर पॉलिटिकल पार्टीला बॅक करतात. फर्दर, सिव्हिल सर्व्हिसेस जे आहे इज बिंग सीन ॲज इन्क्रिझिंगली पॉलिटिसाइज. आता सध्या जी आपण सिव्हिल सर्व्हिसेस बघतो तर त्याच्यामध्ये ना इन्क्रिझिंगली पॉलिटिसायझेशन होत आहे, कारण बघा होलसेल ट्रान्सफर होतं. फॉर एक्झाम्पल मी नाव नाही घेणार त्या सिव्हिल सर्वंटचं, बट नाशिकचे एक कलेक्टर आहेत, त्यांचं होलसेल ट्रान्सफर झालं, कारण एक गव्हर्नमेंटमध्ये चेंज झाला की पर्टिक्युलरली ॲट स्टेट लेवल, की काय होतं की त्यांना असं वाटतं की ओके हा ऑफिसर जुन्या पॉलिटिकल पार्टी, म्हणजे आता सध्या समोर सपोज कोणीतरी निवडून आलं, एक पॉलिटिकल पार्टी निवडून आली स्टेटमध्ये, बट जी मागची पॉलिटिकल पार्टी होती तर जे आता निवडून आले आहेत त्यांना असं वाटेल की ओके हा ऑफिसर मागच्या पॉलिटिकल पार्टीलाच बॅक करायचं, सो ह्याचं ट्रान्सफर करून द्या. सो हे आपण ना इन्क्रिझिंगली बघत आहोत, कारण पॉलिटिकली इन्फ्लुएन्स वाढला आहे सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये. देअरफोर पॉलिटिकल न्यूट्रॅलिटी जी आहे आणि इम्पार्शियलिटी जी आहे सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये नीड टू बी प्रिझर्व्ह फॉर अ हेटरोजिनियस सोसायटी लाईक इंडिया, कारण इंडियामध्ये ना फक्त एक होमोजिनियस कल्चर नाही आहे, इंडियामध्ये खूप हेटरोजिनियस सोसायटी आहे, म्हणजे खूप हेटरोजिनियस कल्चर आहे इंडियामध्ये. सो त्यासाठी सिव्हिल सर्व्हंट्सला पॉलिटिकली न्यूट्रल आणि इम्पार्शियल असणं खूप गरजेचं आहे, कारण आपल्याला एक कंट्री म्हणून एक स्मूथली फंक्शन करायचं आहे, राईट? आपण एक सॉव्हरेन नेशन आहोत, सो दॅट्स वाय. फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगते, एक दास कमिशनचा रिपोर्ट आला होता 1964 मध्ये, 1964 मध्ये. म्हणजे त्यावेळेस काय त्या रिपोर्टमध्ये सांगितलं होतं की एक इलिगल ॲक्ट्स जे असतात हायली प्लेस्ड ऑफिशियल्सच्या टू कॅरी फेवर विथ पॉलिटिकल हेड्स इन पंजाब, राईट? म्हणजे पंजाबमधील राजकीय नेत्यांची जी मर्जी राखण्यासाठी उच्च पदस्थ जे अधिकारी होते त्यांनी केलेल्या बेकायदेशीर कृत्यांवरती एक दास कमिशन रिपोर्ट आला होता 1964 मध्ये. हा पर्टिक्युलर रिपोर्ट ना तुम्ही मेन्शन करा, ज्यावेळेस अशा प्रकारचे क्वेश्चन तुम्हाला विचारले जातात ना त्यावेळेस तुम्हाला हा पर्टिक्युलर रिपोर्ट मेन्शन करायचा आहे. म्हणजे जे इलिगल ऍक्ट्स केले गेले होते ऑफिशियल्सने जस्ट त्यांच्या पॉलिटिकल हेड्सला फेवर करण्यासाठी पंजाबमध्ये, त्याच्यासाठी हा रिपोर्ट आला होता, ओके? देन तुम्ही काय लिहायचं आहे पुढे, द प्रेझेंट सिनारिओ, म्हणजे जो प्रेझेंट पॉलिटिकल पॉलिटी सॉरी प्रेझेंट जे सोशिओ पॉलिटिकल सिस्टीम जी आहे ती कशाने कॅरेक्टराईज केली जाते आहे, तर डिस्ट्रस्ट आणि सेप्टिसिझम बिटवीन गव्हर्नमेंट अँड पीपल, कारण पीपल्स जे आहेत ते गव्हर्नमेंटवरती बिलीव नाही करत आहेत, डिस्ट्रस्ट करत आहेत बिटवीन व्हेरियस सेक्शन्स ऑफ सोसायटी अँड विद इन द गव्हर्नमेंट ऑल्सो, ओके? सो ॲक्सेस ऑफ पब्लिक सर्व्हिस हॅज बिकम नॅरो अँड एक्सक्लुझिव्ह.
राईट, म्हणजे पब्लिक सर्व्हिसचा जो ॲक्सेस आहे तो देखील नॅरो झाला आहे आणि एक्सक्लुझिव्ह झालेला आहे, इन्क्लुझिव्ह नाही आहे तो. म्हणजे प्रत्येक कम्युनिटीला किंवा प्रत्येक सोसायटीच्या प्रत्येक ग्रुपला इन्क्लुझिव्ह असा नाही आहे हा पर्टिक्युलर जो पब्लिक सर्व्हिसचा जो ॲक्सेस आहे तो. फॉर एक्झाम्पल सांगते तुम्हाला, ज्यावेळेस एक पर्टिक्युलर पार्टी जी असते ना ती पॉवरमध्ये असते, राईट, अ पर्टिक्युलर सेक्शन ऑफ कम्युनिटी गेट्स ऑल द गव्हर्नमेंट्स कॉन्ट्रॅक्ट, राईट. म्हणजे एक आता इथे पण मी एक्झाम्पल सांगितलं तर अगेन हे काय होणार आहे की मे बी तुमच्यापैकी काही काही लोकांचा जो जी फील आहे त्या पर्टिक्युलर पॉलिटिशी पॉलिटिकल पार्टीशी रिलेटेड, तर मे बी त्यांच्या ज्या भावना आहेत त्या दुखावल्या जातील. सो मी इथे एक्झाम्पल सांगत नाही, बट एक पर्टिक्युलर पॉलिटिकल पार्टी असेल तर ज्या वेळेस ती पॉवरमध्ये येते तर ते काय करणार आहेत की एक पर्टिक्युलर सेक्शन असतो तर त्यांना काय करणार आहेत ते कॉन्ट्रॅक्ट देणार आहे. एखादं गव्हर्नमेंटचं काम निघालं तर ते काय करणार आहेत त्याच पर्टिक्युलर सेक्शनला, म्हणजे जी कम्युनिटी असेल त्यांनाच काम देणार आहेत. सो सिमिलरली केसेस ऑफ राईट्स अँड इनॅबिलिटी ऑफ पब्लिक सर्वंट टू कंट्रोल गिव्ज परसेप्शन ऑफ पॉलिटिसायझेशन अँड कम्युनलायझेशन ऑफ सर्व्हिस, राईट. म्हणजे जे दंगली जी प्रकरणे आहेत आणि लोकसेवक जे नियंत्रण आहे त्यास ती करण्यास असमर्थता, यावरून जे सेवेचे राजकारणीकरण आहे आणि सांप्रदायिकता जी आहे त्याची देखील जाणीव होते, राईट, कम्युनलायझेशनची देखील जाणीव होते. आणि त्यामध्ये अदर प्रॉब्लेम्स देखील आहेत जसे की दलित ॲट्रॉसिटीज, सॉरी, त्यानंतर रिझर्वेशनचं डिमांड चालू आहे. त्यानंतर बघा वेगवेगळ्या ठिकाणी जसं की गडचिरोलीमध्ये नक्सलाईट मुवमेंट आहे, एटसेट्रा. सो दीज आर द रिझल्ट ऑफ व्हॉट? प्रिव्हेलिंग डिस्ट्रस्ट. कारण जे लोकं आहेत स्थानिक लेवलचे, लोकल लेवलचे, त्यांना ट्रस्टच नाही आहे त्यांच्या गव्हर्नमेंटवरती, राईट. त्यामुळे पब्लिक सर्व्हिस देखील जे आहे त्याचं देखील ॲक्सेस नाही आहे त्या तिथल्या पर्टिक्युलर त्या, सपोज मी जसं गडचिरोलीचं एक्झाम्पल सांगितलं तर त्या स्टेटमध्ये काय होतं की पब्लिक सर्व्हिसचा ॲक्सेसच होत नाही आहे. सो दॅट्स वाय डिस्ट्रस्ट वाढलेला आहे लोकांमध्ये आणि गव्हर्नमेंटमध्ये, त्यानंतर लोकांमध्ये आणि पब्लिक सर्व्हंट्समध्ये देखील. सो आपण ज्यावेळेस आपण पब्लिक सर्व्हंट बनणार आहोत त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे, इन्क्लुझिव्ह ग्रोथ करायची आहे. म्हणजे ह्या हे जे लोक आहेत तर आपल्याला एकदम डाऊन ट्रोडन सोसायटीमध्ये जाऊन देखील काम करायचं आहे, राईट. तर हे जे हा जो डिस्ट्रस्ट आहे, म्हणजे ह्या लोकांचा जो अविश्वास आहे पब्लिक सर्व्हंट्सवरती, तर तो देखील आपल्याला गेन करायचा आहे असं तुम्ही देणार आहात. देन अंडर सच सर्कमस्टान्सेस, म्हणजे अशा परिस्थितीमध्ये काय होतं की जे पब्लिक सर्वंट्स आहेत तर त्यांनी निपक्षपाती आणि नॉन पार्टिझनशिपमध्ये काम करायला हवं, राईट. सो इम्पार्शियलिटी आणि जे नॉन पार्टिझनशिप असते इन पब्लिक सर्व्हिसेस, तर ते काय सिग्निफाय करतं की फ्री, फेअर आणि रॅशनल डिसिजन मेकिंग असायला हवी विथ सोल मोटिव्ह ऑफ इन्हान्सिंग कलेक्टिव्ह गुड, ओके. आणि जे पब्लिक सर्वंट असतात दे मस्ट बी इम्पार्शियल, ओके, त्यांनी इम्पार्शियल असणं गरजेचं आहे. अँड मस्ट नॉट ऍक्ट ऑन द बेसिस ऑफ नॅशनॅलिटी. म्हणजे त्यांनी फक्त एक बेसिस ऑफ नॅशनॅलिटी किंवा एक पर्टिक्युलर रेस, कास्ट, रिलीजन किंवा पॉलिटिकल पॉईंट ऑफ व्ह्यूने विचार करणं गरजेचं नाही आहे, राईट. त्यांनी सर्वांचा विचार करणं गरजेचं आहे आणि इम्पार्शियल राहणं गरजेचं आहे. एका पर्टिक्युलर रिलीजनला त्यांनी फक्त बायस्ड ओपिनियन देऊन चालणार आहे का? नाही चालणार. त्यांनी सर्व पीपल्सचा विचार करायला हवा. त्यानंतर असं लिहायचं आहे तुम्ही की सिव्हिल सर्वंट जे आहेत दे आर ऑफन सीन कॉन्फ्लिक्टिंग विथ प्रिन्सिपल्स ऑफ इम्पार्शियलिटी अँड लॉयालिटी. आणि पॉलिटिसायझेशन जे आहे किंवा मग केसेस पर्टेनिंग टू करप्शन जे आहे ते काय तर त्यांचं काय होतं की दे आर डिरेक्टली रिझल्ट ऑफ अफिलिएशन ऑफ अ पर्टिक्युलर आयडिओलॉजी. म्हणजे एक पर्टिक्युलर सिव्हिल सर्वंट असेल तर तो एका पर्टिक्युलर पॉलिटिकल पार्टीच्या आयडिओलॉजीला सहमत असेल तर तो काय करणार आहे की त्या लोकांचे जे प्रोजेक्ट आहे ते पास करणार आहे. तो त्याचं शहानिशा देखील करणार नाही आहे की हा जो प्रोजेक्ट आहे तर हा ह्या प्रोजेक्टला मान्यता आहे का, हे देखील तो बघणार नाही. तर तो फक्त पैसा येतोय, करप्शन होते त्याच्याकडून, तर कारण त्याच्या पर्टिक्युलर पॉलिटिकल पार्टीला तो त्यांची जी आयडिओलॉजी आहे तिला फॉलो करत आहे, राईट. सो इथे करप्शन वाढते. त्यांनी त्यांच्याकडून पैसे देखील खाल्ले आणि त्यांचा प्रोजेक्ट देखील पास केला. त्यांनी हे देखील बघितलं नाही की त्या प्रोजेक्टला मान्यता आहे की नाही आणि त्यांनी तो पास करून दिला. आणि तिथल्या लोकांवरती देखील त्याचा जे लोकल पीपल्स असतील, सपोज तिथे एक ब्रिज बांधायचा आहे आणि तिथले जे लोकल पीपल्स आहेत ते त्याला अपोज करत आहेत, तर हे देखील बघणार नाही की ह्याला पास केलेला आहे की नाही, गव्हर्नमेंटवरून ऑर्डर आलेले आहेत की नाही. फक्त एक पॉलिटिकल पार्टी बोलते म्हणून तो ते पास करून देणार. लोकल पीपल्सचा देखील विचार नाही करणार तो की त्या लोकांचं रिहॅबिलिटेशन कसं होईल,
राईट, तर हे तुम्ही इथे लिहू शकता. सो दॅट्स वाय पब्लिक सर्वंटला इम्पार्शियल आणि नॉन पार्टिझन असणं खूप गरजेचं आहे. ओके राईट, सो हे तुम्ही इथे लिहिलं. सो त्यानंतर तुम्ही असं लिहायचं आहे की जे पब्लिक सर्वंट्स आहेत दे आर रिस्पॉन्सिव्ह टू द नीड्स अँड डिरेक्शन ऑफ देअर पॉलिटिकल मास्टर्स. राईट, लोकसेवकांनी लोकशाही पद्धतीने निवडून आलेल्या त्यांच्या राजकीय स्वामींच्या गरजा आणि जे त्यांनी जे सांगितलेलं असेल, सपोज डेमोक्रेटिकली इलेक्टेड असतील ते, तर त्यांना त्यांच्या दिशांना प्रतिसाद देणे आवश्यक आहे. राईट, हे आवश्यक आहे, बट निष्ठेचे कर्तव्य बहुधा लोकसेवकाच्या निपक्षपातीपणे वागण्याच्या आणि कर्तव्याच्या विरोधाभासी बनते. ओके, आणि त्यामुळे जे सिव्हिल सर्वंट्स असतात ना, त्यांनी काय करायला हवं, त्यांची जी ड्युटी आहे तर ती बजावताना काय करायचं आहे, कोणतेही वैयक्तिक मत न येता राष्ट्राच्या सामान्य हितासाठी काम केले पाहिजे आणि याकडे त्याने अनेकदा लक्ष देखील ठेवले पाहिजे. ओके, त्यानंतर तुम्ही असं लिहा की टू टेक केअर ऑफ सच कन्सर्न्स. अशा कन्सर्न्सला ज्या वेळेस तुम्ही तुम्हाला टेक केअर करायचं असेल ह्या गोष्टींना, तर त्यावेळेस तुम्ही काय करणार आहात की मेक पब्लिक सर्व्हिस अधेअर टू दोज फंडामेंटल व्हॅल्यूज मॉडेल पॉलिटिकल न्यूट्रलिटी गिव्हन बाय केनेथ कॅरिंगन कुड बी फॉलोड. राईट, तर अशा चिंतेची काळजी घेण्यासाठी आणि सार्वजनिक सेवा या मूलभूत मूल्यांचे पालन करण्यासाठी जे केनेथ केरेग्नन यांनी दिलेले जे राजकीय तटस्थतेचे मॉडेल जे आहे तर ते अनुसरवायचे आहे. राईट, केनेथ केरेग्नन, राईट, तर यांनी एक मॉडेल दिलेलं होतं पॉलिटिकल न्यूट्रॅलिटीचं, तर ते आधार करायची गरज आहे. आणि पॉलिटिक्स आणि पॉलिसी दे आर टू बी कम्प्लिटली सेपरेटेड फ्रॉम ॲडमिनिस्ट्रेशन. राईट, पॉलिटिक्स आणि पॉलिसी हे दोन्हीही तुम्हाला ॲडमिनिस्ट्रेशनपासून सेपरेट करायचे आहेत, तुमच्या प्रशासनापासून सेपरेट करायचे आहेत. त्याचप्रकारे तुम्ही ज्यावेळेस बघाल की वाईल पॉलिटिशियन्स टेक पॉलिसी डिसिजन्स, इट इज पब्लिक ऑफिशियल्स विच पुट देम इन एक्झिक्युशन. राईट, म्हणजे पॉलिटिकल पार्टीने किंवा पॉलिटिशियन्स असतील, त्यांनी एखादा पॉलिसी डिसिजन घेतला की सपोज एक पॉलिसी मला आणायची आहे ह्या पर्टिक्युलर स्टेटमध्ये, किंवा मग प्राईम मिनिस्टर्स बघा, त्यांनी एखादी पर्टिक्युलर पॉलिसी आणली, तर आपण स्टेट लेवलचंच एक्झाम्पल्स घेऊयात की पर्टिक्युलर एक पॉलिसी आणली एखाद्या पॉलिटिशियनने, तर इट इज अ पब्लिक ऑफिशियल विच पुट देम इन टू एक्झिक्युशन. म्हणजे तुम्ही ज्यावेळेस एक पब्लिक सर्वंट होणार, तुम्हालाच एक्झिक्यूट करायचे आहेत ह्या पॉलिसीज. पॉलिटिशियन्स येणार आहेत का एक्झिक्यूट करायला? नाही, ते फक्त एक डिसिजन करणार आहेत पॉलिसीचं, बट एक्झिक्युशन तुम्हालाच करायचं आहे. आणि त्यानंतर तुम्ही लिहा की ऑल पब्लिक ऑफिशियल्स जे आहेत दे शुड बी रिक्रुटेड प्युअरली ऑन मेरिट बेसिस. राईट, म्हणजे जे पब्लिक सर्वंट जे आहेत त्यांना फक्त मेरिट बेसिसवरतीच रिक्रूट केलं पाहिजे आणि कुठेही पॉलिटिकल इन्क्लिनेशन नाही झालं पाहिजे किंवा अफिलिएशन नाही झालं पाहिजे. जसं की तुम्ही आता बघता की TET घोटाळा झाला MPSC मध्ये. राईट, तर अशा प्रकारचे जे घोटाळे आहेत ना, हे स्कॅन्डल्स नाही झाले पाहिजे, फक्त मेरिट बेसिसवरतीच सिलेक्शन व्हायला पाहिजे. त्यानंतर पब्लिक ऑफिशियल जे असतात ना, तर त्यांनी दे मस्ट नॉट एंगेज इन ए पार्टिशन पॉलिटिक्स. राईट, त्यांनी एंगेज होण्याचं कारणच नाही आहे, त्यांनी एंगेज झालंच नाही पाहिजे पार्टिशियन पॉलिटिक्समध्ये. तर त्यांनी काय करायची गरज आहे, दे शुड गिव्ह करेक्ट अँड ऑब्जेक्टिव्ह ॲडवाईस टू द पॉलिटिकल मास्टर्स. पब्लिक ऑफिशियल्सने काय करायची गरज आहे, त्यांचे जे पॉलिटिकल मास्टर्स आहेत त्यांना एक करेक्ट आणि ऑब्जेक्टिव्ह ॲडवाईस देण्याची गरज आहे. आणि जे पॉलिसीज आहेत ना, दे आर टू बी इम्प्लिमेंटेड विथ फुल झील आणि एन्थुसियाझम, कीपिंग ऑल पर्सनल बायसेस ॲट अ साईड. राईट, म्हणजे सर्व वैयक्तिक पक्षपात जो आहे तो बाजूला ठेवून तुम्ही काय करायचं आहे, फक्त एक जी तुम्हाला पॉलिसी जी इम्प्लिमेंट करायची आहे ती तुम्हाला पूर्ण एन्थुसियाझमने, म्हणजे एक पूर्ण आवेशाने तुम्हाला एक्झिक्यूट करायची आहे ती. ओके, कोणत्याही पॉलिटिकल पार्टीला बायस नाही व्हायचं आहे, फक्त तुम्हाला तुमची जी धोरणे आहेत, जी पर्टिक्युलर पॉलिसी आहे ती तुम्हाला पॉझिटिव्हली करायची आहे, पार पाडायची आहे. सो हे होतं तुमचं सेकंड क्वेश्चनचं आन्सर. फाईन, आय होप की तुम्हाला सर्वांना कळलं असेल मी काय काय सांगितलं आहे ह्याच्यामध्ये. म्हणजे ॲप्टिट्यूडमध्ये या सर्व गोष्टी येतात बघा, नॉन पार्टिझनशिप आणि इम्पार्शियालिटी. सो दॅट्स वाय मी हा जो क्वेश्चन आहे तो ॲप्टिट्यूडच्याच व्हिडिओमध्ये ठेवलेला आहे. सो उदाहरणासह मी तुम्हाला स्पष्ट देखील केलेलं आहे की कशाप्रकारे तुम्हाला या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. ओके, आय होप यू फाउंड दिस व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. ऑल द बेस्ट.